सब्सक्राइब करा, लाइक करा, शेयर करा फक्त मुक्तागिरी न्यूज, बेल आयकॉन दाबायला विसरू नका। अहवाल जाहीर करण्यात यावा या मागणीसाठी शहर सुधार समितीच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन देत आंदोलन करण्यात आले। पाहूयात सविस्तर बातमी। सातारा नगरपालिकेची हद्दवाढ झाली असून हद्दवाढ झालेल्या भागांचा विकास प्राधान्याने करण्यात यावा, तसेच आतापर्यंतचा कोविड अहवाल जाहीर करावा अशी मागणी शहर सुधार समितीच्या वतीने करण्यात आली असून तसे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देऊन समितीचे कार्यकर्ते धरणे आंदोलनास बसले आहेत। जावेद खान, मुक्तागिरी न्यूज, सातारा। मी प्राध्यापक विक्रांत पवार, शहर सुधार समिती काउन्सिल सदस्य। आज या ठिकाणी माननीय जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आम्ही या जिल्ह्यातील सर्व नगरपालिकांनी कोविड काळामध्ये जो काही त्यांनी कार्य केलेलं आहे, जो खर्च केलेला आहे आणि कोणत्या उपाययोजना या शहरातील आणि विविध नागरिकांसाठी विविध नगरपालिकेनं काय केलं, हा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांनी या ठिकाणी या नागरिकांना प्रस्तुत करावा अशी मागणी या ठिकाणी आम्ही या जिल्हाधिकाऱ्यांना केलेली आहे। त्याचबरोबर कोविड काळामध्ये वॉर्डनिहाय तुम्ही काय काय केलं, किती खर्च केला आणि कोणत्या उपाययोजना या ठिकाणी लोकांसाठी उपलब्ध केल्या, लसीचं कोणत्या प्रकारचं तुम्ही उपाययोजना केलेल्या आहेत, या सर्व बाबी या ठिकाणी अहवालामध्ये त्यांनी प्रस्तुत केल्या। त्याचबरोबर पोलीस यंत्रणेने जे काही दडपशाही या ठिकाणी केलेली आहे कोविड काळामध्ये, जे की मूल्यांकन माननीय सर्वोच्च न्यायालय यांनी सुद्धा निदर्शन आणलेलं आहे की प्रोटेस्ट करणे हा नागरिकांचा मौलिक अधिकार आहे आणि जोपर्यंत हा अधिकार पीसफुलपणे आणि शांततेच्या मार्गाने आहे तोपर्यंत तो अधिकार त्यांना बजावण्याचा पूर्ण अधिकार आहे, असं असूनसुद्धा पोलीस बळाचा वापर करण्यात दडपशाही करण्यात आलेली आहे। कोविड काळामध्ये ज्या उपाययोजना केलेल्या आहेत त्याची मागणी करण्यासाठी पोलिसांनी त्या ठिकाणी परवानग्या नाकारलेल्या आहेत, ही एकमात्र खंत या ठिकाणी नागरिकांच्या वतीने आम्ही जिल्हाधिकाऱ्याला करायला सांगत आहोत। धन्यवाद। कदम करंजाचा शेतकरी, मी शेतकरी संघटनेचा कार्यकर्ता असून चांगल्या पद्धतीची शेती वाचली पाहिजे आणि शेतकरी हा देशाचा राजा असताना शेतकऱ्याला विचारून कुठली गोष्ट होईल, शहराचं नियोजनबद्ध हद्दवाढीला आमची परमिशन आहे, पण शहराची योग्य पद्धतीनं नियोजन झालं पाहिजे, त्यासाठी आम्ही करंजे परिसर न्यू सातारा विकास प्राधिकरण याची मागणी केलेली आहे, मुख्यमंत्र्यापर्यंत केलेली आहे, त्याचा पाठपुरावा आम्ही करीत आहोत आणि त्या पद्धतीनं हद्दवाढ व्हावी, त्या पद्धतीनं नियोजनबद्ध प्राधिकरण करंजे प्राधिकरण व्हावं। करंजे प्राधिकरणामध्ये शाहूपुरी आणि इतर परिसरसुद्धा आम्ही घेणार आहोत आणि या ठिकाणी करंजे प्राधिकरण व्हावं ही आमची मागणी। आम्ही मुख्यमंत्र्यापर्यंत पाठपुरावा केलेला आहे। पुणे महानगरपालिकेमध्ये कृषी टेक प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पिकांच्या निरोगी दर्जेदार भरघोस उत्पादनासाठी कृषी टेकची इकोसर्ट प्रमाणे सेंद्रिय उत्पादने, पीक वर्धके, नैसर्गिक कीटकनाशके, नैसर्गिक बुरशी जीवाणू व सूत्रकृमी प्रतिबंधके, नैसर्गिक खते व इतर उत्पादने, सूक्ष्म अन्नद्रव्य। 27 वर्षे शेतकऱ्यांच्या सेवेत रासायनिक खते व औषधे यांना योग्य सेंद्रिय पर्याय, शेतीची व्यवस्था आता झाली खास, कृषी टेकची उत्पादने एकदम झकास।